प्रौढ शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे रविवारी माजी विद्यार्थी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात प्रौढ शिक्षण संस्थेचे आजी माजी विद्यार्थी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रौढ शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलिंग सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या शैक्षणिक वाटचालीच्या स्मृती आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आर डी गायकवाड, प्राचार्य व माजी विद्यार्थी संघाचे सचिव बी आर कराळे, शेख सर, शेवाळे सर, रोकडे सर, शाळेचे प्राचार्य, माजी विद्यार्थी, पदाधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मेळाव्याचं आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त करून प्रौढ शिक्षण संस्थेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. पण आज विषय मात्र फार चांगला आला आणि आपल्या समोर एकत्र येत आलं की आपण आपल्या कॉलेज करता काय केलं, ज्या कॉलेज आपल्याला मोठे केलं, खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यात आपण कुठून घडलो ते कॉलेजमधून घडलो. कुठे आमचं रायगड, कुठे पनवेल, कुठे उरण, काय सातारा, कोकणामधलं शेवटचं टोपतीकडचं आणि आम्ही इथे कॉलेजला आलो. तिथे नव्हतं शिक्षण आम्हाला, कर्मवीर रांजनच्यामुळं, एन डी पाटलांच्यामुळं आम्हाला तिथं कमीत कमी हायस्कूल सुरू झालं. हायस्कूल शिकता शिकता नंतर मग आम्हाला सांगितलं तर कॉलेज पटवलं आणि चला सातारला, सातारा आलो, हॉस्टेलला राहिलो, थोडे दिवस लेबर स्कीमला होतो. म्हणजे त्याच्यामुळं इथली जी परिस्थिती होती, आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला मुंबईची विद्यार्थी जे आहेत ना, आमच्या भागातले विद्यार्थी मुंबईला, पुण्याला, आम्ही सातारला, आम्ही लेहंगा शर्टावर होते, जवळ घाटी घाटी मामा आले म्हणून आम्हाला सांगायचे. पण घाटी मामा तिथे गेल्यानंतर तर रायगड जिल्ह्याचं लोकसभेत दोनदा नेतृत्व करायला घेतलं किंवा म्हणजे त्या ह्याच्यातून मग सर्व क्षेत्रामध्ये आता आम्ही तिथे काय कामं करतोय. पण घाटी मामा नसून जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होण्याकरता काबाळ कष्ट करून दुसऱ्याच्या ओपडी पडून आपण पुढे जाऊ शकतो हे अण्णांनी आम्हाला इथे दाखवून दिलं, त्यामुळे मोठे झालो.